सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज परराष्ट्र व्यापार धोरण दोन हजार तेवीस जाहीर यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेलही उपस्थित होत्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचं वर्ष चांगलं गेलं असून सातशे पन्नास अब्ज निर्यातीच्या लक्ष्याच्या पुढे जाऊन देशाची निर्यात सातशे पासष्ट ते सातशे सत्तर अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकेल ते म्हणाले हे नवं परराष्ट्र व्यापार धोरण पुढच्या पाच वर्षांपर्यंत लागू राहणार असून या धोरणाचा कार्यकाळ ठरवण्यात आलेला नाही त्यांनी सांगितलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या एक एप्रिल रोजी अर्थात शनिवारी नागपूर शहरातील इंदोरा चौक अशोक चौक शीतलामाता चौक दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न वर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचं भूमिपूजन संध्याकाळी पाच वाजता गोळीबार चौक तसंच संध्याकाळी साडेसहा वाजता सक्करदरा चौक इथं होणार आहे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे गेल्या महिन्याचं वीज बिल भरलं नसेल तर वीज पुरवठा तोडला जाईल असा संदेश सध्या समाजमाध्यमांवर दाखवला जात आहे परंतु हा संदेश आणि केंद्रीय वीज मंत्रालयाचं पत्र बनावट असल्याचं पीआयबीच्या ट्विटर अकाउंटवर स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी चौदा ते वीस मार्च या कालावधीत संप पुकारण्यात आला होता या काळात सात दिवस संपावर असलेल्या राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे तसंच संप काळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असं वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं दिलं आहे दरम्यान जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळातल्या त्यांच्या रजा नियमित कराव्या अशी मागणी करणारं निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेनं राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचा आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून वीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे याबाबत महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं शासन आदेश निर्गमित कलि त्यामुळे आता आंतर संकुल लवकरच साकारण्यास सुरुवात होणार आहा नागपूरच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली वाशिम भंडारा जिल्ह्यात आज संध्याकाळी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे दरम्यान अमरावती इथं मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं बातमीपत्र संपलं नमस्कार